बहीण मग ती कोणाचीही असो नेहमी तिचा आदर केला पाहिजे हीच खरी शिवरायांच्या विचारातील भाऊबीज आहे. हॅलो, कसे आहात सर्वजण? नक्कीच मजेत असताल. आपण मागील काही व्हिडिओजपासून दिवाळीसाठी रांगोळ्या पाहतोय, त्यातच माझी वसुबारससाठी, धनतेरससाठी आणि लक्ष्मीपूजनासाठी रांगोळी काढून झालेली आहे. तर तुम्हाला जर त्या व्हिडिओज पाहायच्या असतील तर त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देते. आणि आजचा मुद्दा, आज मी भाऊबीजसाठी रांगोळी काढते. ती रांगोळी मी शिवरायांच्या विचारातील भाऊबीज या विषयावर काढणार आहे. जर तुम्हाला ही रांगोळी आवडली तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराजाधिराज राजशिव छत्रपती महाराजांचा विजय असो. चला तर आता आपण महाराजांचा महिलांविषयी काय दृष्टिकोन होता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचा प्रत्येक शब्द शिरसावंदे मानला होता. 1642 ते 1674 पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घटना प्रसंगी जिजाऊ आईसाहेब शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. प्रत्येक वेळी महाराज आईसाहेबांचा सल्ला घेत. यातून हे स्पष्ट होते की स्वराज्यातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग होता. स्त्री सुद्धा बुद्धिमान आहे, हिम्मतवान आहे, कर्तृत्ववान आहे यावर शिवरायांचा दृढ विश्वास होता. जिजाऊ साहेबांच्या सक्रिय सहभागातून हे स्पष्ट होते की शिवकालीन निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतले जात होते. शिवाजी महाराजांच्या महिलाविषयक धोरणामुळे नंतरच्या काळात संभाजी महाराजांच्या महाराणी येसुबाई आणि राजाराम महाराजांच्या महाराणी ताराराणी या स्वराज्याच्या रक्षणासाठी निर्भीडपणे पुढे आल्या. शिवरायांच्या सुनांनी हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून रणांगण गाजवले, सिंहासनावर बसून राज्यकारभारही केला. शिवाजी राजांच्या महिला विषयक धोरणामुळेच हे शक्य झाले. छत्रपती शिवाजी राजांचा दंडक होता की स्वराज्यातील व परराज्यातील स्त्रियांचा आदर केला पाहिजे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील व शत्रूंच्या स्त्रियांचा देखील नेहमीच मानसन्मान ठेवला, त्यांना नेहमीच मानाने वागवले. मोगल फौजेतील रायबागिन शिवाजी महाराजांच्या विरोधात उमरखंडीत लढल्या तेव्हा त्यांचा त्या युद्धात पराभव झाला. त्या पकडल्या गेल्या तेव्हा शिवाजीराजांनी त्यांना त्यांच्या हुद्द्यानुसार मानसन्मानाने वागणूक दिली, त्यांचा आदर सत्कार करून त्यांना तिथल्या छावणीत सुखरूप पोहोचवले. तसेच दक्षिण दिग्विजय वरून स्वराज्यात परतत असताना कर्नाटकातील बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई या शिवाजी महाराजांच्या विरोधात लढल्या. त्यावेळेस सावित्रीबाईंचा आव्हान करण्यास स्वकीय सरदारांना शिवरायांनी शिक्षा दिली, तसेच सावित्रीबाई देसाई यांचा सन्मान देखील केला. त्यांच्या लहान बाळांना मांडीवर बसून दूध पाजल्याचे शिल्प आज देखील यादववाडला आपल्याला पाहावयास मिळते. राजकीय संघर्षात महिलांचा अनादर होणार नाही याची दक्षता नेहमीच शिवाजी महाराजांनी घेतली. ज्या काळात बादशाही सरदार वतनदार वगैरे स्त्रियांना पळवून नेणे, अब्रू लुटणे, जनानखान्यात जबरीने कोंबणे, गुलाम करणे असे प्रकार करीत असत, अशा अंदाधुंदीच्या काळात मराठी सैनिक शिवरायांचा आदेश शिरोधार्य मानून स्त्रियांच्या इज्जतीचे रक्षण करत होते. बादशाही सरदार युद्ध मोहिमेवर निघताना लवाजमाज घेऊन निघत,
लढाईला निघले की सैन्याबरोबर व्यापारी, साधन सामग्री, नर्तकी हे सर्व काही यात असायचे. रणभूमीवर पराभूत झाल्यावर या स्त्रियांची कशी वाताहत होत असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणून शिवरायांचे धोरण काळाच्या फार पुढचे विचार वाटते. त्यांनी स्त्रियांची संभाव्य विटंबना टाळण्यासाठी आपल्या फौजेला सक्त ताकीद दिली होती की आपल्याबरोबर छावणीत अथवा मोहिमेवर असताना धर्मपत्नी, कुळंबी अथवा रक्षाबरोबर घेऊ नये, स्त्रियांना मोहिमेवर आणू नये. या नियमांची अंमलबजावणी तर झालीच, पण शत्रुपक्षाकडील स्त्रियांनाही कोणत्याच प्रकारचा त्रास देऊ नये याची जाणीवपूर्वक दखल शिवरायांनी घेतली. तसेच या नियमांचे पालन आपले सैनिक करतात की नाही यावर करडी नजर ठेवली आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास जबर शिक्षा फरमावली. स्त्रियांसंबंधीच्या गुन्ह्याला अजिबात क्षमा नव्हती, मग तो कितीही मोठा सरदार असो. शिवरायांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर स्वतः बादशहा औरंगजेब उद्गारला होता की आपल्या हातात पडलेल्या शत्रूंच्या स्त्रियांच्या अभ्रूची कदर करणारा एक महावीर मरण पावला. यावरून शिवरायांची स्त्रियाविषयक उदार दृष्टी दिसून येते. असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी कायमच स्त्रियांना आदर दिला आणि परस्त्रीला देखील मातेसमान आणि बहिणेसमान समजले. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया उद्या.